ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा ओम शांती 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 हरी ही ओ प्रियबंधू भगिनी नो नमस्कार उत्तिष्ठत जाग्रत या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चिंतन करणार आहोत त्याला झोप कशी येणारं आजचा चिंतनाचा विषय आहे त्याला झोप कशी येणारं कुणाला झोप येणार नाही हेच आपल्याला या कवितेमध्ये बघायचं आहे या कवितेमध्ये सहा कडवी आहे आपण एकदा वाचून घेऊ त्यानंतर मग आपण त्यावर चिंतन करू त्याला झोप कशी येणार अनेक जन्म निघून गेले अजून निद्रा नाही संपत अज्ञानातच जीवन जगतो जागण्या इच्छा नाही होत। जागे विना आपण ध्येय कसे मिळणार मार्गावर पाऊल टाकता यशाचे शिखर दिसणार उपदेश तर सर्वच देती सत्य नाही कुणी देणार सत्य देणे शक्य नसे प्रयत्न करावे लागणार साधू साधूसंतनशास्त्र पुराणे देतील प्रेरणा जीवनात जागे होऊन चालू लागता प्रगती होईल साधनेत सत्याचे जेव्हा होते येथे साधका ओधरते दर्शन उत्साह वाढतो साधनेत होतो विश्वास निर्माण ध्येयाविषयी जागृत असतो त्याला झोप कशी येणार सत्य जोवर लाभत नाही तोवर प्रयत्न करीत राहणार तोवर प्रयत्न करीत जाणार तेव्हा ही आपली कविता आहे आणि आज आपण या कवितेवरती चिंतन करणार आहोत पहिलं कळवं आहे अनेक जन्म निघून गेले अजून निद्रा नाही संपत अज्ञानात जीवन जगतो जागण्या इच्छा नाही होत। बघा मित्रांनो आपण या पृथ्वी येऊन कितीतरी वर्ष होऊन गेली हजारो वर्ष होऊन गेली अनेक जन्म होऊन गेले म्हणजे हा आपला काही पहिलाच जन्म नाही याच्या अगोदरसुद्धा आपण बरीच जन्म घेतलेली आहे आणि जर या जन्मामध्ये आपण सत्याचा लाभ करून घेतला नाही तर पुढेसुद्धा आपल्याला अनेक जन्म घ्यावे लागतील आणि जन्म म्हटला की मृत्यू आलाच आणि मृत्यू म्हटला की दुःख आलंच तेव्हा आपण या जन्ममृत्यूच्या कचाट्यातून दुःखाच्या कचाट्यातून कधीही सुटणार नाही म्हणून म्हटलं आहे की अनेक जन्म, जन्म होऊन गेले पहिलाच जन्म नाही अजून निद्रा नाही संपत म्हणजे अजूनही आपली निद्रा काही केल्या भंगत नाही बघा ही निद्रा कशाची आहे ही निद्रा आहे अज्ञानाची अज्ञानातच जीवन जगतो जागण्या इच्छा नाही होत आज आहे अज्ञान आहे अंधकार आहे संपूर्ण जीवन आपण या अंधारामध्ये अज्ञानामध्ये जगतो पण आपण जाग झालो पाहिजे किती दिवस आपण झोपून राहणार आपण जागा झालो पाहिजे अशी मनात इच्छा तर निर्माण व्हायला पाहिजे ना बघा गौडपाद शंकराचार्यांचे गुरु त्यांनी मांडुक्य उपनिषदावरती कारिका लिहिलेल्या आहे त्या कारिकेमध्ये ते काय म्हणतात बघा अनादिमाजया सुप्तो यदा जीव प्रबुध्यते अजम अनिद्रम अस्वपनम अद्वैतम बुद्ध्यते तदा अनादिमाजया सुप्तो ह्या अनादि मायेमध्ये झोपलेला जीव ही माया कशी आहे अनादि आहे किती जन्म होऊन गेले किती हजारो वर्ष होऊन गेले आपण सांगू शकत नाही अनादि माया सुपतो झोपलेला आहे यदा जीव प्रबुद्धते हा जीव जेव्हा जागा होतो या अनादि मायेच्या निद्रेमधून अज्ञानामधून हा जीव जेव्हा जागा होतो तेव्हा त्याला काय दिसतं त्याला आश्चर्य वाटतं की अरे हे काय इतके जन्म मी निद्रेमध्ये झोपलेलो होतो मग त्याला कळतं अजम मला जन्म नाही हे कसलं जन्ममृत्यू हा माझ्याशी काही संबंधच नाही अजम अनिद्रम मला निद्रा पण नाही मला जन्म नाही मला निद्रा नाही अस्वप्नम मला स्वप्न पण नाही कारण हे सगळे जाग्रत स्वप्न सुषुप्ती हे कशाचे लक्षण आहे जीवाचे लक्षण आहे पण जेव्हा त्याला आत्मज्ञान होते जेव्हा तो जागा होतो तेव्हा त्याला कळते की मला कुठे निद्रा आहे मी तर निरंतर जागाच आहे तर आत्मा कधी झोपत नाही ईश्वर कधी झोपत नाही तो झोपला की सगळं जगच गेलं तेव्हा कसा आहे तो अजम अनिद्रम अस्वपनम अद्वैतम बुद्धते तदा तेव्हा त्याला ते कळते की मी अद्वैत आहे मी एकटाच आहे मी सगळ्यामध्ये आहे सगळीकडे व्यापलेलो आहे आणि हे बघून त्याला आश्चर्य होतं त्या माझं स्व हे असं खरं स्वरूप असताना मी इतके जन्म अज्ञानात काढलेच कसे त्याला आश्चर्य वाटायला लागतं म्हणजे बघा ही माया जी आहे ना ती आपल्याला कशी भुरळ पाडते आणि या अज्ञानामध्येच आपल्याला बांधून ठेवते ह्या जगाच्या पलीकडे जाऊच देत नाही आपली दृष्टी संकुचित करून टाकते या मायेचे दोन प्रकार आहे एक आहे आवरणशक्ती आणि दुसरी आहे विक्षेपशक्ती तर आवरणशक्ती काय करते आपल्या डोळ्यावरती आवरण टाकते आपल्या मनावरती आवरण टाकते जे कवर करून टाकते आणि विक्षेपा जे सत्य आहे ते झाकून टाकते आणि जे खोटं आहे ते आपल्याला दाखवते विक्षेपा म्हणजे हे जग कसं आहे खोटं आहे तर हे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दाखवते इथे वेगवेगळं नाहीच तो एकच आत्मा आहे पण ती दृष्टी आपली झाकलेली आहे ते एकत्व आपण बघू शकत नाही म्हणून या जगात आपण विविध गोष्टी बघतो आणि त्यामागे धावतो आणि ह्या अज्ञानाच्या मायेमध्येच आपण पडलेलो असतो आपण कधी जागच होत नाही तेव्हा यामधून आपल्याला जागं व्हावं लागेल आपली इच्छाच होत नाही आपल्याला त्या याच्यामध्ये पडून राहणंच चांगलं वाटतं जसे लोक ब्र बर्फामध्ये प्रवास करतात कैलासला जातात तेव्हा बर्फामध्ये मनुष्याला खूप चांगली झोप लागते तो एकदा का त्या बर्फामध्ये झोपला तो म्हणतो मला झोपू द्या खूप चांगला आहे पण ती झोप नसते ते मृत्यूचं चिन्ह आहे त्याचं सगळं रक्त गोठून जाते त्याला झोपू दिल्या जात नाही अरे चालत राहा चालत राहा झोपू नको कारण तो झोपला की तो गारठला आणि तिथेच मेला म्हणजे अशी त्याची गत होते जर तो झोपला बर्फामध्ये तर मेल्याशिवाय राहत नाही आपण या अज्ञानाच्या निद्रेमध्ये इतके जन्म झोपलेलो आहोत त्यामुळे गारठून गेलेलो आहोत आता आपल्याला जाग होण्याची इच्छाच होत नाही की अरे मृत्यूशय्य आहे याच्यावर झोपून चालणार नाही किती दिवस डोळे बंद करून राहायचं जरा डोळे उघडून बघा तुम्हीच सर्वत्र आहात तुमच्याशिवाय काहीही नाही ही माया तुम्हाला वेगवेगळं दाखवते आणि तुम्ही त्यामध्ये भुलता म्हणून कितीतरी जन्म आपले निघून गेले तरी अजून आपली काही निद्रा भंगलेली नाही जागे झाल्याविना आपण ध्येय कसे मिळणार मार्गावर पाऊल टाकता यशाचे शिखर दिसणारं यशाचे शिखर दिसणार जागे झाल्याविना आपण ध्येय कसे मिळणार आपण जर या निद्रेमधून जागत झालो नाही तर आपण जीवनाचं ध्येय गाठणारच कसं कारण आपल्याला जर हे जगच खरं वाटलं या निद्रेमध्येच जर आपल्याला आनंद मिळत असेल तर आपण कधी जागणार नाही आणि जर आपण कधीच जागे झालो नाही तर तरी अज्ञानाची निद्रा कधीच संपणार नाही अजून कितीतरी जन्म आपले व्यर्थ जातील म्हणून आपल्याला जाग होणं आवश्यक का आहे कारण बरेच वेळा आपल्याला या मायेनं फसवलेलं आहे या मायेनं आपल्या जाळ्यामध्ये टाकलेलं आहे कितीतरी जन्म आपल्याला भुलवून ठेवलेला आहे आणि आपण ते स्वीकारलं म्हणजे आपल्याला आवळा दिला आणि आपल्याकडून कोहळा काढून घेतला जे असं झालं या थोड्याशा सुखासाठी आपण अनंत सुखाला वंचित झालो या मायेनं आपल्याला या जगामध्ये थोडी सुख दिली पण आपलं स्वरूपच तर आनंद स्वरूप आहे आणि तो आनंद कसा आहे अनंत आनंद आहे तो अनंत आनंद आपण गमावून बसलो ह्या छोट्या आनंदामध्ये तो आपण अनंत आनंद देऊन टाकला हाच आपण नेहमी मूर्खपणा करतो म्हणून स्वामी विवेकानंद बघा काय म्हणतात स्वामीजी म्हणतात माया ही अतिशय फसवी आहे यापूर्वी अनेकदा तिने आपल्याला तिच्या जाळ्यात पकडली आहे यावेळी मात्र तिच्या हाती सापडू नका जागे जागेवा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका जे बघा स्वामाजी पण तेच सांगतात की ह्या मायेनं आपल्याला बरेच वेळा ठगवलं आहे ती फसवी आहे ती आपल्याला फसवते यापूर्वी अनेक वेळा तिने आपल्या जाळ्यामध्ये टाकलेलं आहे यावेळी मात्र तुम्ही सावध राहा यावेळी मात्र तुम्ही तिच्या जाळ्यामध्ये पडू नका हेच आपल्याला उपनिषद सांगते कठोपनिषदामध्ये हेच म्हटलं आहे उत्तिष्ठत जाग्रत उठा बसून चालणार नाही जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका चालत राहा पुढे 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 जात राहा तुम्ही नक्की पोचणारच तेव्हा जागे झाल्याविना आपण ध्येय कसे मिळणार आपण ध्येय कधी गाठू शकणार नाही झोपेमध्ये राहिलो तर आपल्याला जीवनामध्ये यश मिळेल का जो मनुष्य रात्रंदिवस निद्रेमध्येच असतो आळसामध्ये असतो तो आपल्या जीवन जीवनाचे ध्येय प्राप्तच करून घेऊ शकत नाही त्याला जागं व्हावं लागेल त्याला प्रयत्न करावे लागेल त्याला चालावं लागेल अभ्यास करावा लागेल तेव्हा कुठे त्याला यशाचं शिखर गाठता येईल तसंच आध्यात्मिक जीवनामध्ये आपण ज्या अज्ञानाच्या निद्रेमध्ये झोपलेलो आहोत ह्या जगाला जे आपण खरं मानलेलं आहे आणि सगळं जीवन आपण या अज्ञानामध्येच घालत असतो तर इथे आता आपल्याला जागं झालं पाहिजे आणि डोळे उघडून बघितलं पाहिजे की ह्या जगाचं स्वरूप कसं आहे जे दिसते ते नसते जे आपण इंद्रियाद्वारे बघतो त्याचं अस्तित्वच नाही पण आपण त्यालाच खरं समजून बसतो आणि आयुष्यभर त्यामागेच धावत राहतो म्हणून म्हण म्हटलं आहे जागे झाल्याविना आपण ध्येय कसे मिळणार मार्गावर पाऊल टाकता यशाच्या शिखर दिसणार तुम्हाला जर कैलाशला जायचं आहे तर तुम्ही घरी बसून नुसते स्वप्न बघून होणार नाही तुम्ही घराच्या बाहेर तर पडा तुम्ही घ्या घराच्या बाहेर पडले प्रवास सुरू केला तुम्हाला लांबवरूनच त्या एव्हरेस्टचं शिखर दिसायला लागेल तो अनेक लांबवरून तुम्हाला अनेक दूरनं तो तुम्हाला कैलाश पर्वत दिसायला लागेल कारण तुम्ही आता प्रवासाला सुरुवात केलेली आहे तुम्ही बरंच अंतर पुढे गेलेलं आहे त्यामुळे तुम्हाला ते शिखर आता दिसत आहे त्यामुळे तुमच्या मनामध्ये आशा निर्माण झाली की अरे आता आपण जवळ आलो आता हे काय एव्हरेस्ट इथेच आहे तो आहे लांब पण दिसतो आपल्याला आपल्या दृष्टीच पडसो की आता हा शिखर आहे आणि मग तुम्ही आशावादी होऊन पुढे पुढे चालू लागता तेव्हा जर आपण जागा झालो नाही तर आपण पाऊलच टाकणार नाही जर तुम्हाला पाऊल टाकायचं असेल तर जागं व्हायला पाहिजे आता लोकांना काही जाणीव नाही आयुष्यभर कधी साधन भजन करत नाही निद्रेमध्येच त्यांना आनंद वाटतो त्यांना याची गरजच भासत नाही आता एवढं अज्ञान जर असेल एवढा अज्ञान अंधकार जर असेल त्याला कितीही सांगून काहीच उपयोग नाही कारण त्या गोष्टीवर हो त्याचा विश्वासच नाही कुठेतरी एवरेस्ट माउंटेन आहे तो एवढा उंच आहे त्याला हेच माहिती नाही आणि तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला तर तो विश्वास करत नाही उडून देतो स्वामी विवेकानंदांची हाक ऐका भगवान श्री रामकृष्णांची हाक ऐका आता तुम्हाला प्रशस्त मार्ग मिळालेला आहे आता तुम्ही अजून किती झोपणार तुम्हाला जागा करण्यासाठीच तर हे महापुरुष आलेले आहे आता कमीत कमी त्यांची हाक तरी ऐका पण मात्र हा जीव काही केल्या निद्रेमधून जागा व्हायला तयार नाही त्याला जेव्हा खूप धक्के बसतात खूप दुःख भोगावे लागतात खूप वाईट अनुभव येतात तेव्हा कुठे तो आपल्या ध्येयाचा विचार करतो विचारच करतो कार्यामध्ये काही आणत नाही म्हणून बघा उपदेश तर सर्वच देते सत्य नाही कोणी देणारं सत्य देणे शक्य नसे प्रयत्न करावे ल लागणारं आपलं उपदेश सगळे देतील आपले गुरु उपदेश देतील भगवान उपदेश देईल हे सगळे आपल्याला उपदेश देईल पण उपदेशच देऊ शकतात ते तुम्हाला सत्याची अनुभूती करून देऊ शकत नाही भगवान श्री रामकृष्णासारखे होते ते करू शकले होते पण मात्र फक्त काही लोकांच्या बाबतीतच त्यांनी ते केलं तो अपवाद होता सगळ्यांना काही त्यांनी अनुभूती दिली नाही फक्त नरेंद्रनाथाला त्यांनी अद्वैताची अनुभूती दिली कारण नरेंद्रनाथ अधिकारी होता त्यांना माहीत होते नरेंद्रनाथ कोण आहे म्हणून तेव्हा असेच अवतारी पुरुष ती अनुभूती देऊ शकतात पण बाकी सगळ्यांना मात्र स्वतः प्रयत्न करून ती अनुभूती प्राप्त करून घ्यावी लागते स्वामी ब्रह्मानंदजी महाराज नर्वजा किनारी खूप तपस्या करायचे एका भक्ताने विचारलं की म्हणजे तुम्हाला सगळं काही श्री रामकृष्णांनी दिलेलं आहे तर तुम्हाला तपश्याची काय गरज आहे म्हणे त्यांनी दिलं पण ते काही परमनंट नाही त्यांनी आम्हाला फक्त काही ग्लिम्स दिली आता ते सगळे अनुभव जर आम्हाला आमचे करून घ्यायचे असेल तर साधना करून ते आमचे आम्हाला करून घ्यावे लागतील म्हणजे इवन ब्रह्मांजीसारखे म्हणतात की आम्हाला प्रयत्न करून ते अनुभव पुन्हा मिळवावे लागतील म्हणजे आपल्याला प्रयत्न करावेच लागणार आपल्याला सत्य कोणीही असं देऊ शकत नाही ही काही वस्तू नाही अशी हातात आपल्याला कोणीतरी दिली म्हणून ते उपदेश करतील तुम्हाला मार्ग दाखवतील सांगतील पण चालावं लागणार आहे आपल्यालाच आपण जर चाललोच नाही पुढे एक पावली टाकलं नाही तर आपल्याला काही कोणी खांद्यावर बसवून घेऊन जाणार नाही तिथपर्यंत आपल्या प्रयत्नानंच आपल्याला जावं लागणार आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे आपण सगळा भार भगवंतावर टाकून देतो नाही नाही आता मी भगवंतावर सोपवला आहे आता तोच मला घेऊन जाईल भगवंतही घेऊन जाऊ शकत नाही तो तुम्हाला मार्ग दाखवू शकतो पण तुम्हाला खांद्यावर बसून काही तो घेऊन जाऊ शकत नाही शेवटी तुम्हाला साधना करावीच लागेल श्री रामकृष्णाने त्यांच्या शिष्यांकडून कठोर साधना करून घेतली नाही त्यांना काही साधना करायची गरज होती वर मठामध्ये भगवान श्री रामकृष्णांचे शिष्य किती कठोर साधना करायचे कधीकधी उपाशी राहावं लागायचं त्यांना देहाचं भान नसायचं एवढी साधना करायचे म्हणजे साधना केल्याशिवाय सत्य आपल्याला कधीही प्राप्त होणार नाही तुम्हाला लोक उपदेश करतील पण मात्र तुम्हाला प्रवास करावा लागेल स्वतःच इतर कोणीही तुम्हाला हात धरून सत्यापर्यंत घेऊन जाणार नाही स्वतःच्या प्रयत्नानेच कठोर तपश्येंनीच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोचावं लागेल साधू संतनी शास्त्र पुराने देतील जीवनात जागे होऊन चालू लागता प्रगती होईल साधनेत तेव्हा हे संत किंवा भगवद्गीता उपनिषद हे जे शास्त्र आहे ते तुम्हाला प्रेरणा देतील तुम्ही यूट्यूबवर कितीतरी लेक्चर ऐकता कितीतरी व्याख्यानं ऐकता तुम्हाला प्रेरणा मिळते पण ती प्रेरणा तात्पुरती असते नुसती प्रेरणा घेऊन होत नाही बरेच मुलं येतात आम्ही ते व्याख्यान ऐकलं आणि आम्हाला आता अनुभूती पाहिजे अरे बाबा त्या साधूचं व्याख्यान तुनं ऐकलं त्या साधूचं जीवन बघितलं का तो साधू जो व्याख्यान देत आहे तो किती शिकलेला आहे आय आय टीमधून गोल्ड मेडलिस्ट आहे त्याला चांगली नोकरी कुठेही मिळू शकली असती त्यानं ती नोकरी सोडून दिली रामकृष्ण मठामध्ये संन्याशी झाला अमेरिकेत जाऊन व्याख्यानं देतो आता हे त्याचं जीवन तर तू बघितलं नाही लेक्चर ऐकून तुला प्रेरणा मिळाली पण तुला आता अनुभूती पाहिजे तर त्या साधूंचं जीवन बघ आहे का तयारी तशा प्रकारचं जीवन जगण्याची तयारी आहे का की नुसती मला अनुभूती पाहिजे म्हटलं तर अनुभूती होणार आहे का म्हणजे आपण हे वाचतो ऐकतो आपल्याला प्रेरणा मिळते आपल्याला वाटते की आपल्यालाही अशी अनुभूती आली पाहिजे आपण तर आत्मा आहो आपण तर आनंद स्वरूप आहो आता ही प्रेरणा मिळाली पण ती प्रेरणा प्रत्यक्षामध्ये आणण्यासाठी किती कठोर परिश्रम करावे लागतात जीवनामध्ये त्याग पाहिजे विवेक पाहिजे वैराग्य पाहिजे साधना पाहिजे हे सगळं असेल तर तुमची प्रगती होईल पण यांना झटपट पाहिजे व्याख्यान ऐकलं आणि लगेच आम्हाला अनुभूती झाली पाहिजे आम्हाला पण लेक्चर देता आलं पाहिजे म्हणजे नुसती प्रेरणा असून उपयोग नाही तुम्हाला व्याख्यानाने कितीही प्रेरणा दिली पण तुम्हाला त्या मार्गावर स्वतः चालावं लागणार आहे तुम्ही स्वतः साधना केल्याशिवाय प्रयत्न केल्याशिवाय जीवनामध्ये त्यागाचं आचरण केल्याशिवाय पुढे जाणार कसे नुसती प्रेरणा घेऊन पुढे जाणार नाही तेव्हा इथे तपस्या पाहिजे जर आपल्याला खरोखर अनुभव पाहिजे असेल प्रगती करून घ्यायची असेल तर तपस्या केल्याशिवाय काहीही उपाय नाही आध्यात्मिक साधकाला साधना करावीच लागेल साधना न करता आपोआप होऊन जाईल आपले गुरुदेव आपला भार घेईल भगवंत आपला भार घेईल अशा भरोशावर कधीच बसू नका जर तुम्ही अशा प्रकारचा विचार करत असाल तर तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेत आहे कोणीही कुन कोणाला मदत करू शकत नाही तुम्हाला ते मार्गदर्शन करू शकतात पण तुम्हाला चालावं लागते तुम्ही प्रवास केल्यानंतर मग तुम्हाला स्वतःलाच कळेल की तुम्ही योग्य मार्गाने जात आहात की नाही कुणालाही सांगायची गरज पडणार नाही म्हणून इथे आपण कुणावरच अवलंबून राहू नये आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आपण कुणावरच भार टाकू नये कोणीही तुम्हाला तिथे घेऊन जाऊ शकत नाही शास्त्र म्हणा साधू म्हणा तर ह्या साधकाच्या काही ज्या क्वालिटी आहे जे गुण आहे ते आपल्यामध्ये आले पाहिजे आणि मग जर तुमची तयारी असेल कारण इथे मनाची शक्ती पाहिजे मनामध्ये जोर पाहिजे असं एवढं सोपं नाही नुसतं शास्त्र वाचलं आणि झालं मला सगळं समजलं ते नुसतं पुस्तकी ज्ञान आहे जर एवढं सोपं असतं तर सगळे हिमालयामध्ये कशाला गेले असते नर्मदा किनारी झोपड्या बांधून कशाला राहिले असते चित्रकूटामध्ये झोपडं म्हणून कशाला राहिले असते तर घरी बसूनच त्यांना हे सगळं मिळालं असतं आपल्याला हे पण पाहिजे ते पण पाहिजे सगळंच पाहिजे काही सोडायची इच्छा नाही आणि सत्य पण मिळालं पाहिजे असं होत नाही तेव्हा इथे तुम्हाला जर काहीतरी पाहिजे असेल भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की एकावर एक असे आठ मडके ठेवले आहे तर तुम्हाला जर खालचं मडकं पाहिजे असेल तर वरची मडकी तुम्हाला उचलून ठेवावी लागेल त्याशिवाय तुम्ही त्या खालच्या मडक्यापर्यंत पोचणार कसे नाही आम्हाला सगळीच मडकी पाहिजे पण खालचे मडके मिळालं पाहिजे असं होत नाही तुम्हाला काहीतरी उच्च आनंद पाहिजे मग छोट्या छोट्या आनंदाचा त्याग करा तुम्हाला उच्च आनंद मिळेल ना पण तुम्ही लहान मुलासारखे ह्या छोट्या छोट्या बाहुल्यांमध्ये जर तुम्ही आनंद बघत असाल त्यामध्ये जर तुम्ही खुश असाल तर मग तुम्हाला तो आनंद कसा मिळेल वरचा कारण तुम्हाला यामध्येच आनंद या आहे याच्यापेक्षाही जास्त आनंद आहे आणि तो आपल्या आतमध्येच आहे तुम्हाला हे माहितीच नाही तुम्ही या जगातल्या वस्तूमध्ये एक कार मिळाली एक बंगला झाला एक चांगली नोकरी मिळाली चांगल्या मुलीशी लग्न झालं ती पण नोकरी करते एवढ्या गोष्टी मिळाल्या का आपण खुश आपल्याला आनंद आता त्याच्या पुढे पण कितीतरी आहे कितीतरी आनंद पडलेला आहे पण त्यासाठी प्रयत्न कुठे आहे त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे पुढे जा पुढे जा पुढे जा चंदनाचं रान आहे चांदीची खाण आहे नंतर सोन्याची खाण आहे मग मानक आहे तुम्ही चंदनाच्या रानाजवळ वनाजवळच थांबू नका पुढे पुढे जात राहा अनेक गोष्टी पडलेल्या आहेत तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मिळतील तुम्ही मालामाल होऊन जाल पण आपल्याला जर इथेच समाधान वाटत असेल नाही आता हे चंदनाचं वन मिळालं आपल्याला हे चंदनाच्या लाकडांनी आपलं समाधान आहे आता पुढे कशाला जायचं आणि आपण जर तिथेच थांबलो तर आपल्याला तेवढंच मिळेल पण तुम्ही चालत राहिला तर पुढे कितीतरी गोष्टी पडलेल्या आहेत हिरेमानक पडलेले आहे पण तिथपर्यंत मनुष्य जाण्याची तयारी दाखवत नाही तो अल्पसंतुष्ट आहे त्या छोट्या छोट्या गोष्टीमध्येच त्याला संतोष आणि समाधान आहे तो अनंत आनंदासाठी कधीच प्रयत्न करत नाही आणि म्हणून त्याला पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये पडावं लागतं ह्या संसारामध्ये येऊन दुःख भोगावी लागतात तर आता तरी आपण जागा झालो पाहिजे किती दिवस असं पडून राहणार म्हणून सत्याचे जेव्हा होते येथे साधका ओझरते दर्शनं उत्साह वाढतो साधने तर होतो विश्वास निर्माण म्हणजे आपण जर साधना करत राहिलो सत्याचे जेव्हा होते येथे साधका ओधरते दर्शना म्हणजे साधक आहे एक प्रामाणिक साधक आहे तो नियमितपणे आपली साधना करत आहे तर काही वर्षातच त्याला थोड्या थोड्या अनुभूती यायला लागतात त्याला आपण ग्लिम्सेस म्हणतो ओधरतं दर्शन भगवान श्री रामकृष्णांनी जगदंबेला प्रार्थना केली म्हणे आई इथे इतके लोक येतात त्यांना म्हणे काहीतरी दे त्यांना थोडासा तरी आनंद दे नाहीतर मग ते इथे कशाला येतील भगवान श्री रामकृष्णांनी भवतारिणला प्रार्थना केली त्यांच्याकडे आलेल्या भक्तांना वेगवेगळ्या अनुभूती झाल्या मथुरबाबूला दिसलं की भगवान श्री रामकृष्णाच्या शरीरामध्ये काली पण आहे आणि शिव पण आहे अशा अनेक भक्तांना वेगवेगळ्या अनुभूती आल्या त्यामुळे त्यांचा विश्वास अजूनच दृढ झाला म्हणजे आपण जेव्हा साधना करतो तेव्हा हळूहळू साधना करता करता आपल्याला थोड्या थोड्या अनुभूती यायला लागतात आणि या अनुभूती आल्यानंतर आपला विश्वास दृढ होतो मग आपल्याला वाटते की आपण बरोबर चाललेलो आहे आणि ह्या अनुभूती येणारच पण अनुभूती आल्या तरी आपण मात्र कुणाला सांगू नये आणि त्यावरच समाधान मानू नये तेच काही सगळं काही पूर्ण सत्य नाही आहे तेव्हा अजून पुढे जायचं आहे पण साधक प्रामाणिक असेल नियमित साधना करत असेल तर त्याला फळ मिळणारच कारण कोणत्याही गोष्टीचा तुम्ही नियमित अभ्यास केला तर तुम्हाला आनंद मिळतो हे तर आपल्या सगळ्यांना मान्य आहे इवन भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात अभ्यासात रमते यत्र दुःखांतंच निगत भगवान गीतेमध्ये काय म्हणतात अभ्यासात रमते यत्र म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अभ्यास केला तर आपलं चित्त त्यामध्ये रमते अभ्यासात रमते यत्र यत्र म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अभ्यास केला तर त्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो म्हणजे मन त्यामध्ये रमायला लागतं ला। सुरुवातीला जरी कठीण वाटलं तरी काही दिवसांना ते रमायला लागतं आता ला। बघा तबला जे तबल्याची प्रॅक्टिस करतात सुरुवातीला त्यांना कंटाळा येतो पण नंतर सहा सहा सात सात घंटे ते प्रॅक्टिस करतात त्यांचं मन रमायला लागतं त्यांना त्या अभ्यासामध्ये आनंद मिळतो गायक आहे सुरुवातीला कठीण जाते पण मग पाच पाच सहा रिहर्सल करतात म्हणजे एवढी प्रॅक्टिस करतात का करता कारण आता त्यांना त्यामध्ये आनंद मिळायला लागलेला आहे त्यामध्ये आता रस मिळायला लागलेला आहे ला ला। एखादा क्रिकेटपटू असेल सुरुवातीला त्याला खेळता येत नसेल पण तो नियमित अभ्यास करत राहिला तर काही वर्षातच काय होतं त्याला त्याची आवड लागते गोडी निर्माण होते कारण अभ्यास केलेला इतके दिवस मग तो शरीराची पर्वा करत नाही तब्येत बरी नसेल तरी तो ग्राउंडवर जाऊन खेळेलच अशा प्रकारची त्याला एक नशा लागते म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अभ्यास केला तर त्यामध्ये आपलं मन रमू लागते हे सगळं अभ्यासावर अवलंबून आहे म्हणून साधकाने जर अभ्यास केला दररोज त्यानं नियमितपणे ध्यान जप साधना जर केली सुरुवातीला त्याला थोडं अवघड वाटेल पण काही वर्षातच त्याचं मन त्यामध्ये रमायला लागेल ध्यानामधून उठण्याची इच्छा होणार नाही सुरुवातीला एक तास करतो तर आता तो तीन तास चार तास करतो कारण त्याचं मन आता रमायला लागलं त्याला आतला आनंद मिळायला लागला त्याला थोड्या थोड्या आता अनुभूती यायला लागल्या आता त्याचा विश्वास दृढ होत चालला की काहीतरी इंद्रियाच्या पलीकडे आहे हे सगळे अनुभव यायला लागले की मग आपला विश्वास पक्का होतो आणि हे अनुभव येतात जे प्रामाणिक साधक आहे त्यांना ठाकूर काही ना काहीतरी अनुभव देतातच कारण भगवंत करुणामय आहे म्हणून प्रामाणिक साधकाला ते काही ना काही थोडे अनुभव देतात आणि मग अनुभव आले की वाटते की आपण सत्य मार्गाने जात आहोत आपण आता अनुभूती आपल्याला हळूहळू येत आहे म्हणून मग आपण जास्त अनुभूती येण्यासाठी प्रयत्न करतो मग अजून जास्त अनुभूती आल्या पाहिजे मग तुम्ही जास्त वेळ ध्यान करण्याचा प्रयत्न करतो जास्त वेळ जप करण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये मन रमायला लागतं आता ध्यान जप बोरिंग वाटत नाही आणि मग आपल्याला सत्याची हळूहळू अनुभूती यायला लागते आणि त्यांमुळे आपला विश्वास दृढ होतो म्हणजे आध्यात्मिक मार्गामध्ये तुम्ही जर प्रवास सुरू केला तर असं समजू नका की तुम्हाला काहीच मिळत नाही तुम्हाला जरी सत्य जरी मिळालं नाही अंतिम सत्य जरी मिळालं नाही पण त्या अगोदर तुम्हाला वेगवेगळ्या अनुभूती होतात त्या ते तेवढ्या अनुभूतीसुद्धा एका जन्मामध्ये पुरेशा आहे कारण त्यामुळे तुमचा विश्वास दृढ होतो तुम्हाला भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होते की भगवंत आहे त्यांना बघता एक येणं शक्य आहे तुम्हाला चांगली चांगली स्वप्न पडतात म्हणजे असे काही बरेच जीवनामध्ये बदल घडतात की तुम्हाला जाणवते की आपल्या मागे भगवंत आहे ते तुम्हाला मदत करत आहे तुमचा हात पकडू आहे तुम्हाला, तुम्हाला पडू देत नाही तुम्हाला बरोबर मार्गानं घेऊन जातात तुम्ही जरी चूक केली तरी ते सांभाळून घेतात तुमचं रक्षण करतात ही अनुभूती प्रामाणिक साधकाला येत असते आल्याशिवाय राहत नाही आणि मग त्याचा विश्वास वाढत जातो मग त्याला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये आनंद राहत नाही म्हणून ते, ते मग तो सगळं दुःख विसरून जातो दुःखांतमच्या निगच्छती त्याचे दुःख मग जाणवत नाही कारण शरीराचे दुःख त्याला जाणवत नाही आता त्याचं मन आतमध्ये गेलेलं आहे आता आत्म्याच्या जवळ गेलेलं आहे त्यामुळे आता शरीराकडे त्याचं तेवढं लक्ष राहत नाही आणि शरीराचे दुःखसुद्धा त्याला दुःख वाटत नाही कारण त्याला आनंद आता आत्मातला मिळतो आहे शरीराच्या सुखदुःखाशी त्याचा काही संबंध उरलेला नाही तो आता त्या आत्म्याच्या आनंदामध्ये रमलेला आहे तो ध्यानानंद जपानंद प्रार्थनानंद यामध्ये रमलेला आहे त्यामुळे आता बाकी आनंदाकडे त्याचं लक्षच जात नाही आणि ही आहे आपली आध्यात्मिक जीवनामधली प्रगती जर आपण जागं झालो आपण प्रवास सुरू केला आपण साधना सुरू केली तर अशा प्रकारे आपल्याला माईलस्टोन दिसतात अशा प्रकारच्या थोड्या थोड्या आपल्याला अनुभूती येतात ओझरचं दर्शन होतं सत्याची ग्लिम्स आपल्याला मिळते मग आपला विश्वास दृढ झाला की मग आपण तो मार्ग कधीच सोडू शकत नाही सुरुवातीला जर आठ दहा वर्ष स्ट्रगल केला तर आपण तो अध्यात्माचा मार्ग कधी सोडूच शकत नाही कारण आता त्यामध्ये आनंद वाटायला लागला सुरुवातीला त्याग वैराग्य वगैरे कठीण वाटतं पण नंतर मात्र आनंद वाटतो आणि बाकीच्या गोष्टी सोडण्यामध्ये त्याला काही दुःख होत नाही कारण त्याला मिळणारा आनंद ह्या आनंदापेक्षा कितीतरी पटीनं जास्त असतो बघा ही अवस्था आपल्याला प्राप्त होते जर आपण या अज्ञानाच्या निद्रेमधून जागं झालो तर ध्येयाविषयी जागृत असतो त्याला झोप कशी येणार सत्य जोवर लाभत नाही तोवर प्रयत्न करीत जाणार तोवर प्रयत्न करीत जाणार ज्याला आपल्या जीवनाचे ध्येय माहिती आहे ज्यानं ते जाणून घेतलेलं आहे ध्येयाविषयी तो जागृत आहे तो कसा झोपणार जे झोपणार म्हणजे आपण म्हणत नाही की रात्री त्यांना झोपू नये शरीराला विश्रांती पाहिजेच पण त्याचं ध्येय नेहमी त्याच्या डोळ्यासमोर असतं त्या ध्येयाचा त्याला कधीच विसर पडत नाही आणि त्याला हे पण माहिती असते की हे ध्येय या जन्मामध्येच आपण प्राप्त केलं पाहिजे कारण केन उपनिषद म्हणते की आपण जर हे ध्येय प्राप्त केलं नाही तर महती विनष्टी आपण स्वतःचा विनाश करून घेतला म्हणजे ह्या शरीरामध्ये असतानाच आपल्याला सत्याचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला पुढे पुढे ढकलायचं नाही पुढच्या जन्मामध्ये आपल्याला कसं वातावरण मिळेल कुणाला माहिती आहे आता सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या आहे आध्यात्मिक वातावरण मिळालेलं आहे साधुसंघ पुस्तकं वाचण्याची इच्छा मठाजवळच आपलं घर आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या आहे पुढच्या जन्मामध्ये ह्या पुन्हा गोष्टी जुळून येईल की नाही काय खात्री आहे कुठे आपला जन्म होईल कसा होईल आणि तिथे कसं वातावरण राहील आणि आज तर आपण बघतो की दिवसेंदिवस समाजामधलं वातावरण दूषित होत आहे म्हणजे लोक मनुष्य भोगवादी होत आहे इंटरनेटमुळे त्याचं लक्ष सगळं त्याकडे लागलेलं ला आहे आपण जर हे पोस्टपोन केलं तर काय खात्री आहे की पुढच्या वेळेस पुन्हा ही माया आपल्याला जाळ्यामध्ये पकडेल कारण तिच्याकडे अनेक बाहुले आहे ती एखादं बाहुल आपल्याकडे आप आप फेकलं तर आपण त्यामध्ये भुलू शकतो आणि पुन्हा आपण पकडलं जाऊ शकतो तेव्हा आता या जन्मामध्ये तरी आपल्याला ही संधी मिळालेली आहे आपल्याला महत्त्व कळलं आहे आध्यात्मिक जीवनाचं आध्यात्मिक जीवनाबद्दल आपण बरंच वाचलं आहे ऐकलं आहे त्यामुळे आपल्याला आता जाणीव झालेली आहे की जीवनाचं ध्येय काय आहे इथपर्यंत आपला प्रवास झालेला आहे आता प्रयत्न करून ते जाणून घेण्यासाठी पुन्हा कठोर प्रयत्न करायचे कठोर साधना करायची आहे पण या जन्मात आपल्याला जाणून घ्यायचंच आहे सगळा वेळ झोपेमध्ये काढायचा नाही जो मनुष्य आपल्या ध्येयाबद्दल जागृत असतो तो नुसतं रात्रंदिवस झोपून राहत नाही म्हणजेच आध्यात्मिक जीवनाकडे दुर्लक्ष करत नाही त्याचं महत्त्व हो त्याला कळलेलं असतं तो सगळं काही करतो फक्त पंचवीस टक्के मन देऊन सगळं करतो पण पंच्याहत्तर टक्के मन तो भगवंताच्या चरणी ठेवतो तो आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी पंच्याहत्तर टक्के मन देतो पंचवीस टक्के मनामध्ये जगाचे सगळे व्यवहार करतो म्हणजे कारण तो जागृत आहे त्याला त्याचं महत्त्व कळलेलं आहे तो पंच्याहत्तर टक्के जगाला देत नाही तो जगातली कामं सगळी पंचवीस टक्क्यानेच करतो आणि पंच्याहत्तर टक्के मन भगवंताच्या चरणी नेहमी ठेवतो कारण त्याला आपल्या ध्येयाची जाणीव आहे ध्येयाबद्दल तो जागृत आहे आणि म्हणून त्याला यश मिळणारच आहे तेव्हा ध्येयाविषयी जागृत असतो त्याला झोप कशी येणार तर त्याला चेन पडू शकत नाही झोप येणं म्हणजे त्याला चेनच पडू शकत नाही की अरे अजूनही आपण सत्याचा लाभ करून घेतला नाही इतके वर्ष झाली एक, एक दिवस आपला व्यर्थ चालला कधी मृत्यू होईल याची काही गॅरंटी नाही आणि अजूनही आपल्याला काहीच प्राप्त झालं नाही अशा प्रकारची व्याकुळता मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे जशी भगवान श्रीरामकृष्णांच्या मनामध्ये व्याकुळता निर्माण झाली होती आई एक दिवस निघून गेला अजूनही तुम्हाला दर्शन दिलं नाही तेव्हा आईला दर्शन देणं भाग पडलं त्यांनी फक्त दोन वर्षामध्ये आईचं दर्शन प्राप्त करून घेतलं कारण त्यांची व्याकुळता किती तीव्र होती तशी आपल्या मनामध्ये सुद्धा व्याकुळता निर्माण झाली पाहिजे की मी या जन्मातच सत्य जाणून घेतलं पाहिजे म्हणजे आपल्या ध्येयाविषयी आपण नेहमी जागृत पाहिजे मग आपल्याला सत्याचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही अभाव आहे फक्त व्याकुळतेचा सगळं काही माहिती आहे साधनाही करतो आहे पण सगळं कसं होत आहे यंत्रवत होत आहे खरोखरच मुक्त होण्याची तीव्र इच्छा नाही कधीच जाणवत नाही की हे जग दुःखानं भरलेलं आहे आपण याच्या बाहेर पडलोच पाहिजे अशी तीव्र इच्छा आपल्या मनामध्ये कधीच निर्माण होत नाही दुःख येतात काही दिवस आपण दुःख भोगतो आणि मग आपण विसरून जातो आणि पुन्हा एरे माझ्या मागल्या पुन्हा आपण त्याच मार्गानं जातो आपला मार्ग काही बदलत नाही आणि प्रयत्न काही करत नाही मग प्रगती कशी होणार म्हणून सत्य जोवर लाभत नाही तोवर प्रयत्न करीत तो जाणार जो प्रामाणिक साधक असतो तो सत्य लाभ होईपर्यंत सतत प्रयत्न करत राहतो तो मध्ये की कुठेही विश्राम घेत नाही विश्रांती घेत नाही त्याला माहीत आहे की ही काही विश्रांती घेण्याची जागा नाही यमराजांनी आपली शेंडी पकडून ठेवलेली आहे कधीही आपल्याला घेऊन जाऊ शकतो तेव्हा आपल्याला यमाच्याच जाळ्यात पडायचं नाही मायेच्या जाळ्यात पडायचं नाही लवकरात लवकर या बंधनातून मुक्त होऊन जायचं म्हणजे पुन्हा येणं जाणं ना नाही येणं जाणं ना खुंटलं पुन्हा यासाठी तो प्रयत्न सतत करत राहतो त्याला त्याशिवाय चैन पडत नाही त्याला वाटते की या जन्मामध्येच आपण हे सगळं प्राप्त करून घेतलं पाहिजे तो पुढे पुढच्या जन्मावर ढकलत नाही जो खरोखर साधक आहे प्रामाणिक साधक आहे तो हे असं करतो मग ह्या कवितेद्वारे आपण काय बघितलं की त्याला झोप कशी येणार ज्याला खरोखर सत्य पाहिजे जो सत्याविषयी जागृत आहे ज्याच्या मनामध्ये सत्य जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे तर तो झोपेमध्ये आपला वेळ गमावणार नाही म्हणजेच तो नेहमी जाग जागृत राहील ध्येयाविषयी जागृत राहील असं नाही की तो पिणं झोपणं सोडून देईल पण ध्येयाविषयी तो नेहमी जागृत असेल की आपल्याला ध्येय प्राप्त करून घ्यायचा आहे हा विचार त्याच्या मनामध्ये पक्का बसलेला असेल तो कधीही ध्येयाला विसरू शकत नाही आणि सोडू शकत नाही तो मरेपर्यंत प्रयत्न करत राहणार तो मरेपर्यंत झुंज देत राहणार शेवटी झुंजत झुंजत मरणार डू ऑर डाय पण तो कठोर प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची जिज्ञासा अशा प्रकारची व्याकुळता अशा प्रकारची मनामध्ये तीव्र इच्छा जर आपल्या मनामध्ये आली तर आपल्याला मग झोप लागणार नाही आणि आपण नक्कीच या जन्मामध्ये त्या सत्याची अनुभूती घेऊन आपलं जीवन धन्य करू शकू म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा की त्याला झोप कशी येणार प्रामाणिक साधकाला झोप कशी येणार तो ध्येयाविषयी नेहमीच जागृत राहणार आपण प्रामाणिक साधक झालो पाहिजे आपल्या जीवनाचं ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी याच जन्मामध्ये आपण प्रयत्न केले पाहिजे कधीही पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू नये जेवढं होईल तेवढं केलं पाहिजे एक एक दिवस अनमोल आहे आयुष्याचा एक एक दिवस कमी होत आहे मनमत सोरे मनमत सोरे बीत गया दिन फिर नहीं आता काल नहीं रुकता कही एक पलरे आयु खोकर दौलत पाई दुनिया से झूठी प्रीत लगाई एक दिन होगी सबसे जुदाई अब तो जाग जा जाग जा प्यारे मनमत सोरे मनमत सोरे बीत गया दिन फिर नहीं आता काल नहीं रुकता कही एक पल रे गेलेला दिवस पुन्हा येत नाही टाइम एक वेळसुद्धा एक मिनिटसुद्धा तुमच्यासाठी थांबत नाही समुद्राच्या लाटा टाईड अँड टाईम नेवर वेट्स फॉर बडी त्या समुद्राच्या लाटा आणि वेळ कुणासाठीही थांबत नाही प्रत्येक एक एक क्षण आपण मृत्यूकडे जात आहोत याची मनामध्ये पक्की जाणीव पाहिजे नेहमी मृत्यूचं स्मरण करत राहिलो पाहिजे तर आपल्याला कळेल की आपल्याला मृत्यूच्या बंधनातून मृत्यूच्या दुःखातून आपल्याला बाहेर पडायचं आहे मग आपण साधना करू आणि आपलं ध्येय प्राप्त करून घेऊ हेच आपण या कवितेच्या माध्यमातून बघितलेलं आहे आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद सर्वे सुखिना सर्वे संतु निरामया, सर्वे सर्वे पश्यो मा कसे दुःख भाग मा कश्य दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ओं तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु